आमच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्र ट्रान्सपोर्टच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. जगाला कोरोना मुक्त करा गणराया, डॉक्टर जे पी शुक्ला. टाकाऊ वस्तूंपासून साखरला गणरायाचा देखावा. कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न भारत करत असून अशातच गणेश उत्सवाचा उत्साह देखील पाहायला मिळत आहे. यात उत्साहाच्या वातावरणात पिसौली येथील डॉक्टर जे पी शुक्ला यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या घरी गणरायाचे आगमन केले. बेस्ट आउट ऑफ वेस्ट, सुतळ, लाकडं, भुसा असे अनेक साहित्य वापरून गणरायाचे मंदिर साकारण्यात आले. समस्त देशवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी माझ्या घरगुती गणेशोत्सवमध्ये मिश्र ताथ्यांचा वापर केलेला आहे. भुसा आणि टाकलेले रद्दी पेपर याचा वापर करून हा देखावा तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पतीचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे देखावाचा उद्देश असं होतं की बाप्पा, आज संपूर्ण जग कोरोना 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 आणि त्याच्या पाठीमध्ये आपण सर्वांना खूपच त्रास होऊ राहिलेला आहे. त्यासाठी बाप्पाच्या चरणी नम्र निवेदन करण्यासाठी, त्यांना हात मारण्यासाठी की आज संपूर्ण जगाने बघायचे मास्क टाकलेले आहेत, ते मास्क बाप्पा आता काढायला तुमचीच आता आम्हाला गरज आहे. आणि तुमचा आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी असतात. भारत नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना मुक्त करा हे बाप्पांच्या चरणी नम्र निवेदन, नम्र निवेदन, नम्र निवेदन. यावेळी मास्क लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे हे कोरोनाचे नियम पाळून आसपासच्या गणेश भक्तांना गणरायाचे दर्शन देण्यात आले. यावेळी विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोना मुक्त करण्याचे निवेदनाचे चित्र देखाव्यास साकारण्यात आले. याची कल्पना डॉक्टर जे पी शुक्ला आणि पुष्पा शुक्ला यांची होती. सजावट पिंटू राम यांनी केली तर बबन चौबे, दीपक चौबे आणि समस्त शुक्ला परिवारांनी गणेश भक्तांचे स्वागत केले. यावेळी सुंदरकांड पाठाचे आयोजन देखील करण्यात आले होते. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.